राज्यात असलेली डान्सबारवरची बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा फटका बसलाय. 2005 राज्य सरकारनं पोलीस कायद्यात बदल करून मुंबईसह राज्यभरातल्या डान्सबारवर बंदी घातली होती. यानुसार खाद्यगृह, परमिट रूम, बिअर बारमध्ये कोणत्याही प्रकारच्या नृत्याला बंदी घालण्यात आली. मात्र याच कायद्याच्या एका कलमानुसार 3-स्टार आणि त्यावरील दर्जाच्या हॉटेल्समध्ये मात्र डान्सला परवानगी होती. ही विसंगती सरकारला भोवलीय. तसंच राज्यघटनेच्या कलम 19(1)(9) नुसार ही बंदी म्हणजे एखाद्याच्या व्यवसाय करण्याच्या हक्काचं उल्लंघन असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिला आहे. काही ठिकाणी बंदी आणि काही ठिकाणी परवानगी हे घटनेच्या 14 कलमातल्या समानतेच्या हक्काशी विसंगत असल्याचंही न्यायालयानं नमूद केलंय. सर्वोच्च न्यायालय का जो फैसला हुआ है उसमें ये तय किया गया है कि जो बॉम्बे हाईकोर्ट ने जो फैसला दिया था कि बॉम्बे पुलिस एक्ट धारा 33A और 33B जो गैर संवैधानिक है वो सही फैसला था. तो इसकी वजह से अभी ये निष्कर्ष होगा कि जो बार्स हैं और बार डांसर्स वो चालू कर सकते हैं, उनको अनुमति वापस लेनी पड़ेगी लाइसेंस की, और अगर वो अर्जी करेंगे तो हमें उम्मीद है कि महाराष्ट्र सरकार इसका पालन करेगी. तर पुन्हा चमचम चुरवणाऱ्या 2005 मुंबईत 700 अधिक डान्स बार होते. ७५,००० अधिक बारबाला. जेव्हा हे डान्स बार बंद करण्यात आले किंवा डान्स बारवर बंदी आली तेव्हाचं चित्र 700 अधिक डान्स बार, 75,000 अधिक बारबाला, डान्स बारच्या आड सेक्स रॅकेट चालत असल्याचा राज्य सरकारचा दावा होता आणि त्यामुळे ही बंदी घालण्यात आली. पोलीस ऍक्टमध्ये बदल करून 15 ऑगस्ट 2005 मुंबईसह राज्यभरात डान्सवर बंदी आणण्यात आली. राज्य सरकारविरोधात बार मालकांनी हायकोर्टात धाव घेतली. १२ एप्रिल 2006 हायकोर्टाचा निकाल हा बार मालकांच्या बाजूनं लागला. हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाचा आजचा निकाल येईपर्यंत ही बंदी कायम होती. आणि हायकोर्टाच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात शिक्कामोर्तब झालं. सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली आहे, त्यामुळे आता राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार आहे. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मात्र मोठा दणका बसलाय. महत्वाची बातमी, अतिशय महत्वाची बातमी, सुप्रीम कोर्टानं डान्स बारवरील बंदी उठवलीय, त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात छमछम सुरू होणार आहे. 8 वर्षापूर्वी 15 ऑगस्ट 2005 डान्स बारवर बंदी घालण्यात आली होती. आताच आपण त्याची पार्श्वभूमी बघितली, इतिहास थोडक्यात बघितला, त्यानंतर हायकोर्टानं डान्स बार मालकांच्या बाजूनं निर्णय दिला होता आणि आज सुप्रीम कोर्टानं देखील ही बंदी उठवलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.